चला दिवाळीची साफसफाई करून झाली आहे की नाही आता काय आता फराळाचं बनवायला घ्यायचं आहे पण हे फराळ बनवताना तुम्ही म्हणाल की आम्हाला खूप काम आहे म्हणून आम्ही खातपीतसुद्धा नाही आहे तर तुमच्या तब्येती सांभाळा तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका त्याच्यासाठी मी अगदी पाच मिनिटात तयार होणारं एनर्जी ड्रिंकची रेसिपी घेऊन आली आहे हे बनवायला काहीच वेळ लागत नाही आणि घरातल्या सगळ्यांना जे तुमच्या भोवती भूक भूक करत फिरत असतात त्यांनाही तुम्ही देऊ शकता चला मग पटकन रेसिपी बघूया नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे एका वाटीमध्ये दहा बारा बदाम आणि चार पाच काजू घाला दहा बारा काळ्या मनुका घाला ह्या बिया नसलेल्या मनुका आहेत सात ते आठ मखाने घाला चार पाच केशऱ्याच्या काड्या घाला चार बिया काढलेल्या सॉफ्ट खजूर घाला आणि साधारण एक कप गाईचं दूध घाला आता हे सगळं दहा पंधरा मिनटं भिजू द्या तुमची बाकीची काम करा वेळ असेल तर अर्धा पाऊण तास भिजवलं तरी चालेल आता अर्ध्या तासाने हे भिजलेलं सगळं साहित्य मिक्सरमध्ये घाला त्याच्यामध्ये एक पिकलेलं केळं घाला अजून एक कप दूध घाला आणि ह्याची मिक्सरमध्ये छान घट्ट अशी स्मूदी बनवून घ्या बघा किती मस्त स्मूदी दिसते आणि एकदम हेल्दी प्रकारे करायला पाचच मिनटं लागतात तर सकाळी फराळ बनवायला सुरुवात करायच्या आधी एक ग्लास भरून हे एनर्जी ड्रिंक प्या आणि छान छान आनंदात फराळ बनवा तुमची दिवाळी आनंदात जावो आणि अशाच छान छान सोप्या पण पौष्टिक रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा उद्याच्या भागात अशीच एक पौष्टिक आणि पटकन होणारी रेसिपी बघूया तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू